माजी नगरसेवकाचा जेसीबी चोरणाऱ्या टोळीचा सदर बाजार पोलिसांनी लावला छडा. बऱ्या तासात बुलढाणा जिल्ह्यातील चौघे जेरबंद, 46 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 दिवसांपूर्वी माजी नगरसेवक संदीप नायकवडे यांच्या चोरी केलेल्या जेसीबीचा छडा सदर बाजार पोलिसांनी अवघ्या 12 तासात बुलढाणा जिल्ह्यातून 4 आरोपींना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून जेसीबी व 2 कार असा 46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहरातील कन्हैया नगर रस्त्या कामावर असलेला संदीप नायकवडे यांच्या मालकीचा जेसीबी 26 फेब्रुवारी रोजी चोरीला गेल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांच्याकडे देण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीच्या एकलारा येथील शेख मोहम्मद शेख बशीर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार आरोपी नामे सागर हरिश्चंद्र वांजोळ, दीपक मुरलीधर मांजरे, बोरगाव काकडे आणि नारायण अशोक दळवी एकलारा या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून चौघेही चिखली तालुक्यातील आहेत. या आरोपींनी गुन्हा केल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जेसीबी व चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या फोर्ड एक्सपोर्ट आणि मारुती अल्टो कार असा 46 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व पोलीस अंमलदार सुभाष पवार, धनाजी कावळे, इर्शाद पटेल, जगन्नाथ जाधव, सोमनाथ उभाळे, मनोहर भुतेकर, सागर बाविस्कर यांनी केली आहे. एबी न्यूज मराठीसाठी जालना जिल्हा प्रतिनिधी. दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता की कन्हैया नगर येथे जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्या कन्स्ट्रक्शनवरून एक जेसीबी चोरी केली होती. सदर जेसीबी चोरी केल्यानंतर माहितीच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यातील 4 आरोपी सदर बाजार येथील डीबी पथकाने PSI वाघ आणि काही अंमलदार यांनी अटक केलेली आहे. त्यांनी जेसीबी चोरीबाबत माहिती दिली असून त्यांनी गुन्ह्यामध्ये 2 कारसुद्धा वापर करलेल्या होत्या. त्या 2 कार आणि जेसीबी असा 46 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अक्षय शिंदेसाहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील सर, राजगुरू सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. सदर 4 आरोपी सध्या सदर बाजार येथे लॉकअपमध्ये PCR मध्ये आहेत.